सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 महिला पुरुष सर्वांचा जेंट्स लेडीज मेल फिमेल बायमान्स गरीमान्स सर्वांनी हात वर करा एकदम सरळ करा वा वा फोटो घ्या माझा पाठवा ना फेसबुकला सगळीकडे कळू द्या ना आपल्या गावाने आज सप्ताह करून दाखवू लागेल सर्वांनी सर्व एकदम सरळ केले का हा राहू द्या 12 वाजे कधी नाही एकदम सरळ करा 2 मिनिटं छान भजन मला सर्वांनी तुलेले हरी प्रत्येक महाराजाने फेसबुक वर लाईव्ह येऊन लोकांना प्रबोधन केलं युट्यूबच्या माध्यमातून प्रबोधन झालं जिकाकीच्या माध्यमातून प्रबोधन झालं परवा आम्हाला एक शूटिंग आहे पुन्हा या महिन्यात माझे जवळपास 2 कीर्तन जिकाकीला येणार आहे आम्हाला तेव्हा पैसे नाही मिळाले पण आम्ही केलं बंद नाही केलं लक्षात ठेवा हे अतिशय महत्वाचं आहे
ठीक आहे महाराज, पण आज जर संतांचा विचार केला तर पाखंड निरता संत, संत म्हणायचं कोणाला, बरोबर आहे ना? संत हे तुम्ही भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलं, पण तुमच्या साधनावर दोष आहे. आज संत कोणाला म्हणायचे सांगा ना, कुणाला संत म्हणतात? चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात, जरा लक्ष द्या. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. ऐका, संत चुकत नाही आणि जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्या चूक होते महाराज. आमच्या सारख्या महाराजाकडे पाहून ज्ञानेश्वर महाराज अशी होते असं कधीच ठरू नका. तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर माऊलीकडे बघून करा, तुकोबायांकडे बघून करा. आमच्यात तुम्हाला दोष दिसेल काय सांगाव महाराज, बरोबर आहे का? आज संतही वेगळे झाले, लोकांच्या अपेक्षाही वेगळ्या झाल्या. दोघं नवरा बायको माझ्या दर्शनाला, दोघांनी 100-100 रुपये दिले, दर्शन घेतलं. माझं मोकळ्या हातानं कोणी दर्शन घेत नाही, कळलं तुम्हाला? भागा भागातली प्रथा असते ना, तुम्ही पैसे द्यावं याच्यासाठी मी सांगितलं. 100-100 रुपये दिले, दर्शन घेतलं. म्हणून महाराज जी माझी मंडळी, म्हणलं चांगली गोष्ट आहे. मणी गरोदर आहे, म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. म्हणजे सांगायला काय होणार आहे, म्हणजे ते पाया पडायचे 200 नव्हती सोनोग्राफीचे, काय होईल हे सांगायचं. मनात म्हणलं मला कळत असत वहीला काय होणार, पण म्हणलं नाही सांगावं तर 200 वापस घेते. सांगावं उकलं तर पण केलं धाडस. म्हणलं यांना मुलगा होणार आहे मुलगा, म्हणे नाही झाला तर म्हणलं मुलगी नक्की होणार, चिंता काय सांगावं असा माणसं. एवढं जर कळलं असतं तर असं फिरलो असतो का? जागेवर बसून धंदा चालू केला असता नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये बरोबर आहे का? चुकीच्या माणसाला संत म्हणाल तर आपली फसवणूक होईल महाराज. मग तुम्ही त्या संतांचे दास म्हणताना तुमच्या साधनावर कुणाला संत म्हणता, बोला. आता मला पाहिल्यावर बऱ्याचशा लोकांना माहीत नसल्या वाटत नाही मी मोठा कीर्तनकार. त्यांना असं वाटतं मोठा कीर्तनकार म्हणजे जे ढेरी मोठी असेल मोठा काय. एक गावत कीर्तन म्हणजे महाराज कुठे आहे, म्हणजे मी म्हणजे लहान चान्स सुरू आहे. त्या अगोदर सुरू झाल्यावर माझ्याच जातात. एकदा मी आमच्या ड्रायव्हरला धोतर घातलं, पाहिलं तुम्ही तसे इथे गप केलं. त्यामुळे माझ्या बरोबर राहायचं धोतर घाल, त्याच धोतर घातलं, त्या गावात गेल्या लोक त्याच दर्शन घ्यायला. मला म्हणजे अंगाडी ती पिशवी गेलो माझा राग. त्याला महाराज म्हणतात, चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि मग दिशा पुरवते. भगवंताच्या कुळाचा 56 कोटी यादवाचा संत ओळखता नाही आले म्हणून राग झाले ना महाराज. तेव्हा संत कळाले नाही, आताच कळतील असं कशाला अपेक्षा करताय? तेव्हाच लोकांना संत कळाले, आज काय करणार? लक्षात ठेवा, संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. मग महाराज एवढं अवघड साधन तुम्ही सांगितलं आम्हाला, देव कसा भेटेल? महाराज म्हणले तरी सुद्धा भेटेल. कसा? Hey!
चॅनल बदललं, 15 मिनिटं चॅनल बदललं पण मला बदलता आलं नाही. मग ते बाटू घरातून बाहेर आलं. त्याला म्हणलं का रे आज चॅनल का बदलत नाही? म्हणजे मी शेव काढून गेला होता. टायलेंट बोर रे, आज आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. आणि आता त्याचा दास होई नका. दास व्हायचा जो संताचा व्हा, नाही तर देवाचा व्हा. तुमची दासीचा दास आशीर्वाद द्यावा हा चिमत. मग दास तरी त्यांचा संत दासानु दासांचा. जे देवाचे संताचे दास आहे त्यांचा दास मला बनवा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आस केल्यानंतर कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत शिवा हे जी देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठोबार सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट मार्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट मार्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020.